नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे सारथी सारळ सेवा या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मराठी मधला हा आपण दुसरा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करतो आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द या संदर्भात माहिती बघितलेली होती. आज आपण विरुद्धार्थी शब्द या संदर्भातली माहिती बघणार आहे. तसं जर बघितलं आपण तर विरुद्धार्थी शब्द खूप जास्त आहेत, हजारापेक्षा जास्त आहेत. पण आपल्याला तेवढेच बघायचे की आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले विरुद्धार्थी शब्द हेच आपण यामध्ये इथं बघणार आहे. आता हे जवळजवळ जर म्हटलं तर 100 ते 150 आसपास आहेत की जे आतापर्यंत विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले, आणि हे जास्तीत जास्त वेळा परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. मग ती एमपीएससीची परीक्षा असेल किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल तर, आणि महावितरणसाठी किंवा पोलीस भरती असेल किंवा ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम होत होता या सगळ्या परीक्षांसाठी हा व्हिडिओ जो काही आहे तर तो आपल्या सर्वांना उपयोगी असणार आहे. यामध्ये बघा, आता पहिला जो शब्द आपल्याला या ठिकाणी इथे दिसतोय तर तो आहे अजर. अजर या शब्दाचा अर्थ जर बघितला तर कधीही माथारा न होणारा, म्हणजे जो माथारा नाही होत असा व्यक्तीसाठी जो शब्द वापरण्यात येतो तर तो आहे अजर हा शब्द. ओके, की जो माथारा कधीही होत नाही तो. त्याच्यानंतर जरागस्त आहे. आपण जरागस्त या शब्दाला जरा वेगळ्या पद्धतीने वापरतो, म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, काय जरगट झालायस तू असं आपण म्हणतोय. जरगट झालाय म्हणजे की म्हातारा झाला या अनुसार जो काही आहे तर हा शब्द इथे वापरण्यात येतो. म्हणून अजर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला आपण तर तो आहे जरागस्त. त्याच्यानंतर अधिक, अधिक म्हणजे जास्त प्रमाणात असणे, आणि उणे म्हणजे कमी. उणे म्हणजे काय तर कमी. अधिक याचा विरुद्धार्थी शब्द जर आपल्याला जर विचारला तर तो काय असणार आहे तर उणे. त्याच्यानंतर अंत व अस्त. अंत अस्त शेवट हे जे काही आहेत तर एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण यांचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला तर तो आहे प्रारंभ, म्हणजे की सुरुवात, ज्याची आपण सुरुवात करतो या अर्थाने हा शब्द जो काही आहे तर वापरण्यात येतात. मग अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला तर तो आहे प्रारंभ, आणि अस्त तर शेवट असा सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर अचल व चल असे, अचलचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे चल. त्यानंतर अनुकूल, अनुकूलचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिकूल. अनुकूल म्हणजे आपण कसं म्हणतो की सगळी जी काही परिस्थिती आहे तर ती सध्याची अनुकूल आहे, म्हणजेच की आपल्या बाजूने ती परिस्थिती आहे म्हणून त्याला आपण अनुकूल म्हणत असतो. त्याचबरोबर प्रतिकूल. आता हे शब्द जे काय असतात, अनुकूल हा शब्द जो काही वापरण्यात येतो तर तो वातावरणाच्या बाबतीत जास्तीत जास्त वापरण्यात येतो, की हवामान हे अनुकूल आहे किंवा हवामान हे प्रतिकूल आहे या पद्धतीने आपण हे शब्द वापरत असतो. त्याच्यानंतर अभिमान, अभिमान हा शब्द या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे दुराभिमान. आता अभिमान आणि गर्व असे दोन शब्द आपण वापरतो. ओके, आता जर समजा तुम्ही महावितरण मध्ये अकाउंटंटची पोस्ट मिळवलेली असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा अभिमान असला पाहिजे. ओके, त्याबद्दल अभिमान. आता गर्व करतो आपण म्हणजे ती गोष्ट काय झाली तर अतिशयोक्तीच्या यानं वापरण्यात येते, की गर्व हा जो काही आहे तर तो अतिशयोक्ती झालेला शब्द या अर्थाने वापरण्यात येतो. पण अभिमान काही गोष्टीचा आपल्याला काय असतो तर अभिमान असतो, म्हणजे एखादा जर अधिकारी जर झालेला असेल तर त्याबद्दल आपल्याला काय असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, त्याच्याबद्दलचा गर्व नसला पाहिजे. त्यानंतर अपेक्षित, जे आपल्याला पाहिजे होतं तसं जर घडलेलं जर असेल तर त्याला आपण म्हणतो अपेक्षित, आपल्याला जसं पाहिजे तसं. मग त्यानंतर आपल्याला जसं नसेल पाहिजे तसं जर घडलेलं असेल, म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध जर घडलेलं जर असेल तर त्याला आपण म्हणतो अनपेक्षित. अपेक्षित म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं, म्हणून अपेक्षितचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे अनपेक्षित. मग अशक्त व सशक्त. अशक्त आपण म्हणतो अरे तू काय किती अशक्त आहे, जरा खात पीत जा. ओके, जरा खाल्लं पिल्लं पाहिजे, म्हणजेच तो काय आहे तर त्याला आपण अशक्त म्हणत असतो. सशक्त म्हणजे की जो स्ट्रॉंग आहे, एकदम टणक आहे, त्याला आपण सशक्त असं म्हणतो. त्यानंतर अमूल्य, ज्याची आपण किंमत करतो असा काय असणार आहे तर अमूल्य, की ज्याची किंमत होते असा. आणि त्याच्या विरुद्ध अर्थीचा शब्द जर म्हटला तर कवडी मोल,
की ज्याला कुठल्याही पद्धतीची किंमत वगैरे नाहीये, की त्याला आपण म्हणतो कवडी मोल, ज्याला कोणी रुपयालाही विचारत नाहीये असा म्हणजे काय तर कवडी मोल असलेला, या अर्थाने हे शब्द जे काही आहेत तर इथे वापरण्यात येतात. त्यानंतर बघा आता अडाणी, जो काहीही शिकलेला नाहीये किंवा थोड्याफार प्रमाणात शिकलेला आहे असा जो काही आहे तर त्याला आपण म्हणतो अडाणी. आणि त्यानंतर आहे शहाणा. ओके, शहाणा म्हणजे की हुशार या अर्थाने तिथं वापरण्यात येतो. त्याच्यानंतर अटक, अटक याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे सुटका. ओके, एखाद्या व्यक्तीला अटक झालेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीची सुटका झालेली आहे, हा गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे हे दोन शब्द आहेत इथे, की विरुद्ध अर्थाचे दोन्ही पण शब्द आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर अतिवृष्टी, खूप जास्त प्रमाणात पाऊस. अति, अति म्हणजे काय असते तर जास्त प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात होणे म्हणजे वृष्टी. वृष्टी म्हणजे काय आहे तर या ठिकाणी पाऊस. म्हणून बघ अतिवृष्टी म्हणजे काय तर खूप जास्त प्रमाणात पडलेला पाऊस. याचा विरुद्ध अर्थी शब्द अनावृष्टी, की खूप कमी प्रमाणात पडलेला किंवा पावसाचा अभाव असलेले ठिकाण किंवा पाण्याचा अभाव असलेलं जो काही ठिकाण आहे तर त्याला आपण अनावृष्टी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर अति म्हणजे खूप जास्त प्रमाणात व अल्प म्हणजे कमी प्रमाणात असलेला. ओके, अल्प आता आपण म्हणतो खूप जास्त अति खाऊ नकोस. ओके, आणि काही लोक असतात नको नको मला, मला थोडंच पाहिजे फक्त, मी थोडंच खाईन त्या ठिकाणी, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर अल्प प्रमाणात असलेलं की कमी प्रमाणात. आता कुठे जर गेले आपण तर त्या ठिकाणी शब्द असतो अल्प आहार. ओके, अल्प आहार म्हणजे की आपण जो कमी प्रमाणात घेतो त्याला काय म्हणतो आपण तर अल्प आहार असलेला. त्याच्यानंतर अंथरुण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे पांघरुण. अंथरुण, पांघरुण. त्यानंतर अग्रज, अग्रज म्हणजे काय, जो आधी जन्माला आलेला आहे त्याला आपण म्हणतो अग्रज, जो अगोदर जन्माला आलेला आहे तो. आणि अनुज म्हणजे काय, जो नंतर जन्माला आलेला आहे तो. म्हणजे हे दोन्ही पण शब्द जे काय आहेत तर तो अगोदर जन्माला आलेला या अर्थाने वापरण्यात येतो, आणि अनुज हा शब्द जो काही आहे तर नंतर जन्माला आलेला या अर्थाने तिथं वापरण्यात येतात. त्याच्यानंतर अनाथ, अनाथ म्हणजे ज्याला आई किंवा वडील नाहीत असा असलेला अनाथ, ज्याला आई वडील नाहीत तो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर या ठिकाणी सनात म्हणजे ज्याला आई आणि वडील आहेत असा असलेला काय तर सनात असलेला. पण ज्याला आई आणि वडील आहेत पण दत्तक घेतलेला आहे असा सुद्धा व्यक्ती जो काही आहे तर त्याला सनात म्हणून इथं कन्सिडर गृहित धरण्यात येत असते. त्याच्यानंतर अपेक्षा भंग म्हणजे जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती त्या पद्धतीने नाही झाली म्हणजे त्या गोष्टीला आपण म्हणत असतो अपेक्षा भंग. म्हणजे की आपण जे ठरवलेलं होतं ती गोष्ट झालेली नाही, म्हणजे आपल्या अपेक्षांचा काय झालेला होता तर भंग झालेला होता. त्यानंतर जर बघितलं तर अपेक्षा पूर्ती म्हणजे जसं आपल्याला पाहिजे होतं त्या पद्धतीने ती गोष्ट घडत गेली, म्हणजे की आपली अपेक्षांची पूर्ती झालेली आहे. म्हणून अपेक्षा भंग या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द जो काय आहे तर तो आहे अपेक्षा पूर्ती. आपली इच्छा जी काय आहे तर ती पूर्ण होणे, आपल्या अपेक्षा पूर्ण होणे, त्याला आपण अपेक्षा पूर्ती या अर्थाने तिथे वापरत असतो. त्याच्यानंतर अबोल. ओके, की जो कमी बोलणार आहे, अबोल म्हणजे काय, जो कमी बोलतो तो. आणि वाचाळ म्हणजे खूप जास्त प्रमाणात बडबड करणारा जो काही आहे, कंटिन्यू त्याची बडबड चालूच असते असा म्हणजे काय तर वाचाळ असलेला. आणि अबोल म्हणजे काय, जो की कमी बोलणारा. अबोलचा विरुद्ध अर्थी शब्द आहे वाचाळ. त्याच्यानंतर अब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे बेअब्रू. अब्रू, बेअब्रू. त्याच्यानंतर अल्लड व पोक्त. अल्लड आपण म्हणतो ना काय हे पोरग अल्लड आहे म्हणजे खूप आगाऊ आहे. ओके, पोक्त म्हणजे शांत या पद्धतीनं तो वापरण्यात येणारा शब्द आहे. अल्लडचा विरुद्धार्थी शब्द आहे पोक्त. त्याच्यानंतर आहे अवखळ. अवखळचा विरुद्धार्थी शब्द गंभीर. ओके, की गंभीर म्हणजे एखादा जो सिरियस या शब्दाने वापरण्यात येतो, आणि अवखळ हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे कोणाचा तर गंभीरचा. त्यानंतर जर बघितलं आपण नेक्स्ट अधोगती. अधोगती म्हणजे की आपली जी काही प्रगती होत आहे आपण अधोगतीकडे येतो, आपण रिव्हर्स कडे येतो. ओके, म्हणजे जर समजा आपल्याला मागच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क असतील आणि या परीक्षेमध्ये जर कमी जर मार्क जर असतील तर आपण म्हणतो आपली अधोगती झालेली आहे. अधोगतीचा विरुद्ध अर्थी शब्द आहे प्रगती किंवा उन्नती. प्रगती किंवा उन्नती. ओके, तर ही प्रगती म्हणजे आपला विकास होणे किंवा आपल्या याच्यामध्ये वाढ होणे, त्याचबरोबर उन्नती आपली जी काही क्षमता आहे यामध्ये काय होणे तर उन्नती होणे.
या अर्थाने हे शब्द वापरण्यात येतात. त्याच्यानंतर आठवण, आपण एखाद्याला विचारतो की का रे तुला माझी आठवण आलेली नाही का, आठवण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे काय आहे तर विस्मरण. आपण कोणाला म्हणतो अरे मी ते विसरून गेलेलो आहे, ओके, म्हणजे मला ते आठवणीत नाही राहिलेलं, तर त्याला आपण म्हणतो विस्मरण. म्हणजे आपल्या डोक्यामधून तो जे काही एखादी गोष्ट असेल तर ती विसरून जाणे, विसरून जाणे म्हणजे या ठिकाणी काय असते विस्मरण. त्यानंतर जर बघितलं तर आशा, आशा आपण कोणाकडून तरी ठेवतो ती असलेली आशा, आपल्याला वाटते अशी गोष्ट घडली पाहिजे पण ती होत नाही, ती जी गोष्ट होत नाही तिला आपण म्हणत असतो निराशा. आशाच्या विरुद्ध अर्थीचा शब्द जो काही आहे तर तो आहे निराशा. त्याच्यानंतर आळशी, जो व्यक्ती एखादा काम करत नाहीये त्याला आपण म्हणत असतो आळशी, म्हणजे कामाला जो काही टाळाटाळ करत असतो तर त्याला आपण म्हणत असतो आळशी. आणि जो चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याला म्हणत असतो आपण उद्योगी. म्हणजे काही लोक हा शब्द कशा पद्धतीने वापरतात, अरे पोरगा खूप उद्योगी आहे, म्हणजे की त्या ठिकाणी तो आळस करत नाही असा त्यांचा अर्थ म्हणायचा तिथे असतो. त्याच्यानंतर आकर्षण, आकर्षण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाकर्षण. म्हणजे आपल्याला काही गोष्टींचं काय असते तर आकर्षण असते, वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांचं काय असते आपल्याला आकर्षण असते. आकर्षण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर तो आहे अनाकर्षण. त्याच्यानंतर आहे आकाश, आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर तो पातळ आहे, आकाश पाताळ, सॉरी आकाश पाताळ. त्यानंतर जर बघितलं तर आवश्यक, आवश्यक म्हणजे जी आपल्याला गोष्ट लागणारी आहे, जी आपल्याला पाहिजेतच अशी गोष्ट असलेली काय असणार आहे तर आवश्यक. आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर तो आहे अनावश्यक, जी आपल्याला गोष्ट लागणारी नाहीये अशी असलेली अनावश्यक. त्याच्यानंतर आज्ञा, म्हणजे कोणीतरी आपल्याला जी काही सांगितलेली गोष्ट असेल, म्हणजे जो मोठा व्यक्ती असेल तो लहान व्यक्तीला जी काही एखादी गोष्ट सांगत असेल किंवा काम सांगत असेल तर ती काय झालेली आहे आज्ञा, ओके. आणि अवाज्ञा, आज्ञेच्या विरुद्ध काय आहे तर अवाज्ञा. त्यानंतर जर बघितलं तर आज्ञा या शब्दाच्या ऐवजी दुसरा एक शब्द अजून वापरण्यात येतो की आदेश. आदेश हा पण सेम आहे, आज्ञा आणि आदेश. एखाद्या व्यक्तीला आपण काय देतो, आज्ञा देतो किंवा आदेश देतो, त्या ठिकाणी हे दोन्ही शब्द वापरण्यात येतात. त्याच्यानंतर आतुरता, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय असते खूप आतुरता असते, ओके, की हे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे किंवा असं होईल तसं होईल, किंवा एखादा व्यक्ती जर आपल्याला त्याला भेटायचं असेल तर त्या भेटण्याच्या बाबतीत सुद्धा आपली काय असते त्या व्यक्तीला भेटण्यासाठीची ती आतुरता आपली असते. म्हणून मग इथे आतुरता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर तो आहे उदासीनता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटण्याची तुमची आतुरता असेल पण तो व्यक्ती जर भेटलेला नाही तर तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे उदासीनता, ओके. त्याच्यानंतर ओबडधोबड, ओबडधोबड म्हणजे की कशाही पद्धतीचं त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, एखादा व्यक्ती असेल जनरली आपण त्याला काय म्हणतो, काय तू ओबडधोबड दिसतोय, आणि एखादा जो काही व्यक्ती असतो तर त्याला आपण म्हणतो तू किती गुळगुळीत आहे, ओके, किती गोंडस आहे, या पद्धतीने. म्हणजे ओबडधोबड जो की एखादा आपण जर बघितला तर दगड असेल तर त्या दगडाला काय म्हणतो आपण किती ओबडधोबड आहे, किंवा जर याचा विरुद्धार्थी शब्द जर घ्यायचा जर असेल तर तो आहे गुळगुळीत. त्याच्यानंतर आदर्श, एखादा व्यक्ती काय असतो आपला तर आदर्श असतो. आदर्श या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे अनादर्श. आघाडी आणि पिछाडी, आता इलेक्शन आलेलेच आहेत तर इलेक्शन मध्ये जो काही शब्द आहे तर आपण बघितलेला असेल आघाडी. आघाडी म्हणजे काय तर समोर जाणारा किंवा समोर असलेला, आणि पिछाडी म्हणजे जो की मागे आहे या अर्थाने वापरण्यात येतो आघाडी आणि पिछाडी. त्याच्यानंतर आझादी म्हणजे जो मुक्त आहे असा, आणि गुलाम जो बांधून ठेवलेला आहे तो. आझादीचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे गुलाम, की ज्याला आपण इथे बांधून ठेवतो किंवा जो एखाद्याचं सांगितलेलं काम करतो त्याला आपण म्हणत असतो गुलाम. आणि जो काही आझाद आहे तो मुक्तपणे कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो, तो त्याच्या मनाने काम करू शकतो. त्याच्यानंतर आशीर्वाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शाप. शाप हा शब्द विरुद्ध अर्थाने वापरण्यात येतो. त्याच्यानंतर आस्था, आस्थाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. आदर, एखाद्या व्यक्तीचा आपण काय करत असतो आदर त्या ठिकाणी करतो, तर आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनादर. त्यानंतर आयात, आयात म्हणजे काय तर अन्य. अन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे आयातचा तो आहे निर्यात. त्यानंतर ओळख, ओळख या शब्दाचा शब्द आहे अनओळख. आपण आपल्याला एखादा व्यक्ती म्हणतो की अरे तू मला ओळखलं का,
तर आपण त्या व्यक्तीला म्हणत असतो नाही तुम्ही माझ्यासाठी काय आहे तर अनोळखी आहे, मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये. म्हणून ओळख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला तर तो असतो तो आहे अनोळख. त्यानंतर इष्ट, इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनिष्ट. त्यानंतर इमानी, ओके इमानी म्हणजे की जे आपल्या मनामध्ये आहे किंवा जसं आपण इमानदारी ठेवून काम करतो तर ते असलेलं त्याला आपण इमानी म्हणतो. आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे बेमानी. त्याच्यानंतर इच्छा, आपली एखादी जी काही गोष्ट असेल तर त्याबद्दलची इच्छा असते तर त्याचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर तो आहे अनिच्छा. अनिच्छा लागते, इच्छा अनिच्छा. त्यानंतर आहे इलाज, ज्या ठिकाणी आता जर एखादा व्यक्ती जर असेल आणि तो आजारी जर असेल तर त्याच्यावरती काही लोक काय म्हणतात तर इलाज चालू आहे, किंवा एखादी जी काही गोष्ट आहे तर आपण त्यावरती पर्याय जर शोधत जर असेल तर त्याला विचारतो याच्यावरती काही इलाज आहे का, म्हणजे काही पर्याय आहे का. तर इलाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काही वापरण्यात येतो तो आहे नाइलाज. इही लोक म्हणजे ज्या ठिकाणी लोक आहेत, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला इही लोक म्हणतो. आणि परलोक म्हणजे की जे मृत्यू लोक आहेत त्याला आपण परलोक म्हणतो, की जे दुसरं लोक असेल त्याला आपण म्हणत असतो परलोक. त्याच्यानंतर उजेड, उजेड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे काळोख. उजेड, काळोख, त्याचबरोबर त्याला अंधार सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यानंतर उम्मेद, अरे मी तुझ्याकडून काहीतरी उम्मेद ठेवलेली होती, म्हणजे की काहीतरी त्याच्याकडून आशा अपेक्षा या अर्थाने तो शब्द वापरण्यात येतो, की उम्मेद, उम्मेद होती तुझ्याकडून मला काहीतरी. पण त्या ठिकाणी याचा विरुद्धार्थी शब्द जो काही वापरण्यात येतो तर तो आहे मरगळ. मरगळ हा विरुद्धार्थी शब्द वापरण्यात येतो. त्याच्यानंतर उत्तम, उत्तम म्हणजे खूप चांगली गोष्ट, एखादी चांगली जे काही असेल ते. शूद्र, जी गोष्ट चांगली नाहीये त्याला आपण शूद्र म्हणतो. त्यानंतर उत्कर्ष, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्षण व अधोगती. उत्कर्ष म्हणजे काय, जो प्रगतीकडे जात आहे, जो विकासाकडे जात आहे त्याला आपण उत्कर्ष म्हणतो. व अपकर्षण म्हणजे काय, की जो अधोगतीकडे म्हणजे की कमी प्रमाणात या ठिकाणी होतो त्याला आपण म्हणत असतो अधोगती. त्याच्यानंतर उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुचित. उद्घाटन, उद्घाटन या शब्दाचा समान विरुद्धार्थी शब्द जर बघितला आपण तर तो आहे समारोप. उद्घाटन, एखाद्या गोष्टीची जी काही सुरुवात होते त्याला आपण उद्घाटन म्हणत असतो, व एखाद्या गोष्टीची जी काही शेवट होत असतो त्याला आपण म्हणतो समारोप. त्याच्यानंतर उदास, एखादा व्यक्ती जो काही आहे तर उदास आपल्याला जर असेल, नाराज, त्याला आपण म्हणतो नाराज. आणि काही लोक असतात की जे नेहमी हसत राहतात त्याला आपण म्हणत असतो प्रसन्न. की एखादा व्यक्ती नेहमी आपण जर बघितलं तर त्याच्यावर चेहऱ्यावरती प्रसन्नता असते, म्हणजे त्याचा चेहरा जो काही आहे तर त्याच्यावरती स्माईल असते. उदास म्हणजे नाराज असलेला, त्याला आपण नाराज पण म्हणू शकतो. आणि प्रसन्न जो काही आहे तर नेहमी चांगला राहणारा या अर्थाने आपण त्याला वापरतो. त्याच्यानंतर उद्धार, उद्धार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुद्धार, त्यालाच आपण कृपण सुद्धा म्हणतो. त्यानंतर हा उद्धार आहे, इथे उधार आहे. उधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रोख किंवा नगद, त्याला आपण रोख किंवा नगद म्हणतो. आता आपण काही दुकानामध्ये जर गेलेलो जर असेल तर त्या ठिकाणी लिहिण्यात लिहिलेलं असते आमच्या इथे उधारी बंद आहे, ओके अशा पद्धतीने इथं लिहिण्यात आलेलं राहते. तर त्याला उधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे रोख किंवा नगद. त्याच्यानंतर उपकार, उपकार या शब्दाचा एखाद्या व्यक्तीनं आपल्यावरती जे काही केलेले असतात ते आहेत उपकार. त्याचा विरुद्धार्थी शब्द जो काही वापरण्यात येतो ते आहे अपकार. त्याच्यानंतर अपदेश, अपदेश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बत्सला. बत्सला म्हणजे एखाद्याला आपण काय देतो तर उपदेश देतो. उपदेश देणे म्हणजे काय तर चांगली सल्ला देणे. एखाद्या व्यक्तीला आपण चांगल्या पद्धतीची सल्ला देतो त्याला म्हणत असतो उपदेश. आणि जो बत्सला आहे की ज्याला आपण वाईट गोष्टी म्हणत असतो, ओके की वाईट गोष्टीनं हा शब्द इथं वापरण्यात येतो. उपयोगी, जे आपल्या कामामध्ये येते त्याला आपण म्हणतो उपयोगी. याचाच विरुद्धार्थी शब्द आहे निरुपयोगी. उपयोगीचा विरुद्धार्थी शब्द निरुपयोगी, जो आपल्या कामामध्ये येत नाही त्याला आपण म्हणतो निरुपयोगी. त्याच्यानंतर उपाय, याचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुपाय. उधळ्या, आता एखादा व्यक्ती असतो की उधळ्या आहे म्हणजे की तो खर्च करत राहतो जास्त प्रमाणात,
ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, उधळ्या म्हणतो. हा खूपच जास्त उधळ्या आहे. उधळ्या या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे कंजूस किंवा काटकसर. त्यानंतर आहे उलट. उलट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे सुलट. उलट सुलट. त्यानंतर ऊन सावली, उगवणे मावळणे. त्यानंतर उत्तेजन. उत्तेजन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे विरोध करणे. एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो, उत्तेजित करतो, त्याला प्रोत्साहित करतो, या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द जो वापरण्यात येतो तर तो आहे विरोध. काही गोष्टीला आपण विरोध करतो. त्याच्यानंतर उत्साह. उत्साह या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे निरुत्साही. एखादा व्यक्ती काय असतो, एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त प्रमाणात उत्साही असतो, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात उत्साह असतो. तसाच जर आपण जर बघितलं तर याच्या विरुद्ध अर्थी शब्द जो काय आहे तर तो आहे निरुत्साही. त्यानंतर उद्धट. एखादा व्यक्ती खूप उद्धट प्रमाणात वागतो, ओके, की त्याला आपण म्हणतो की कुठल्याही पद्धतीचा सेन्स वगैरे नाही, म्हणजे तो काय झाला तर उद्धट पद्धतीने वागतो. पण याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे नम्र. त्यानंतर उन्नती, अवनती. उन्नतीचा अवनती हा शब्द वापरण्यात येतो. त्यानंतर एकदा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अनेकदा. त्यानंतरचा आहे एटदार. एटदार हा जो काही आहे तर याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे केविलवाना. किती केविलवाना, एखाद्या गोष्टीबद्दल आपण काय म्हणतो, किती केविलवाणी गोष्ट आहे त्या ठिकाणी. ऐच्छिक याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अनैच्छिक, किंवा त्याला आपण म्हणतो अपरिहार्य. परिहार्यचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अपरिहार्य. त्यानंतर कर्कश. एखाद्याचा आवाज जर बघितला आपण तर खूप कर्कश राहतो असा, की जो आपल्याला ऐकावासा वाटत नाही, आपल्या कानांना चांगला वाटत नाही, त्याला आपण म्हणतो कर्कश. त्याच्यानंतर आहे स्वज्वळ. स्वज्वळ, ओके, की जो आपल्याला ऐकावासा वाटतो असा जो काही आवाज असतो त्याला आपण म्हणतो स्वज्वळ. त्यानंतर कबूल. एखाद्या गोष्टीची कबुली देणे त्याला आपण म्हणत असतो कबूल. याच्या विरुद्ध अर्थी जो काही शब्द वापरण्यात येतो तो आहे नाकबूल. त्यानंतर कर्णमधूर, जे कानाला ऐकावं असं वाटते असं म्हणजे काय तर कर्ण. कर्णमधूर. कर्ण म्हणजे काय तर कान, आणि मधुर म्हणजे जे की छान गोड आहे अशा पद्धतीचं त्याला आपण म्हणत असतो कर्णमधूर, जे आपल्याला कानाला ऐकण्यासाठी चांगलं वाटते. कर्णकटू, जे आपल्या कानाला आवडत नाही असं त्याला आपण म्हणतो कर्णकटू. त्यानंतर कल्याण. कल्याण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अकल्याण. कष्टाळू. कष्टाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कामचोर. आपण म्हणतो ना किती लेकरू कष्टाळू आहे, किंवा किती अभ्यास करते, किती कष्टाळू आहे. काही जे असतात तर ते व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणण्यात येते की तो व्यक्ती खूप कामचोर आहे. त्याच्यानंतर कंटाळा. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह. एखाद्या व्यक्तीला काय असतो तर खूप कामाचा उत्साह असतो, किंवा काही व्यक्तीला काय राहतो तर कंटाळा असतो. त्याच्यानंतर कायदेशीर. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बेकायदेशीर. कौतुक. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. आपण जे काही आहे तर एखाद्या व्यक्तीचं कौतुक करतो, किंवा त्या व्यक्तीची काय करतो तर निंदा करतो. म्हणून हे दोन्ही शब्द वापरण्यात येतात, की या ठिकाणी कौतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. त्याच्यानंतर आहे क्रूर. क्रूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दयाळू. ओके, एखाद्यावरती आपण अन्याय करत असतो त्या पद्धतीने इथे क्रूर. त्यानंतर दयाळू, एखाद्यावरती दया वगैरे दाखवतो तर तो असलेला काय असतो दयाळू. त्याच्यानंतर कोवळा. कोवळा ज्याला विरुद्धार्थी शब्द आहे की जून किंवा निब्बर. क्यू, एखाद्याची आपण कसं म्हणतो, अरे तुझी क्यू येते मला, याचा क्यूचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे राग. क्यू येणे, एखाद्याची क्यू येते किंवा एखाद्याचा आपल्याला काय होत असतो राग येतो. क्यू हे विरुद्धार्थी शब्दाने वापरण्यात येतात रागाच्या. त्याच्यानंतर खंडन. याचा विरुद्धार्थी शब्द मंडन आहे, अखंडन नाहीये. ओके, इथं बरेच लोक कन्फ्यूज होतात, त्याच्यामुळे यामध्ये जे काही आहे तर लक्षात ठेवा. खंडन इथे आहे मंडन, कारण की आपल्याला अखंडन सुद्धा तिथे देण्यात आलेला असतो. या शब्दावरती जास्तीत जास्त वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कृतज्ञ, याच्या विरुद्धार्थी जो काही आहे तर तो आहे कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा तो आहे कृतज्ञ, आणि केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ. हे दोन्ही शब्द खूप जास्त वेळेस विचारण्यात आलेले आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे या शब्दांना लक्षात राहू द्या, कारण की यांच्यावरती बरेच वेळेस प्रश्न आपल्याला येतात, पुढील सुद्धा परीक्षेमध्ये तिथं येत राहतील. त्याच्यानंतर कृत्रिम.
की जे मानवा थ्रू होणार आहे, तर याचा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तो आहे नैसर्गिक, जे निसर्गाकडून होणारे किंवा जे स्वाभाविक आहे ते. त्यानंतर कृष, याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थूल. कृपा अवकृपा, कृती अपकृती, एखादा व्यक्ती प्रसिद्ध आहे त्याला आपण म्हणतो त्याची किती कृती आहे, किंवा अपकृती की जो प्रसिद्ध नसलेला व्यक्ती. त्याच्यानंतर खात्री, आपण म्हणतो कोणत्याही गोष्टीची काय केली पाहिजे तर खात्री केली पाहिजे. खात्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शंका. त्याच्यानंतर खादाड, जो नेहमी खात राहतो, काही ना काहीतरी खात राहतो, त्याला आपण म्हणतो खादाड. खादाड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मिताहारी, म्हणजे की जो कमी खातो किंवा अल्प प्रमाणात खात राहतो. त्याच्यानंतर आहे खुळा. खुळा या शब्दाचा म्हणजे की एखादा आपण म्हणतो ना काय तो व्यक्ती खुळा आहे, तर खुळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शहाणा. त्याच्यानंतर खोल उथळ. खोल उथळ, आपण खोल जर असेल तर त्या ठिकाणी पटकन वर आर या ठिकाणी इथं टिक करतो, पण खोल उथळ असा वापरण्यात येतो. त्यानंतर गमन. गमन म्हणजे जे निघून गेलेले आहेत ते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काय आहे निघून गेलेला व्यक्ती जर असेल तर त्याला आपण म्हणतो गमन. त्याच्यानंतर आगमन, आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी जर पोहोचलो तर त्या तिथं म्हणण्यात येते आगमन. आणि आपण या ठिकाणाहून जर निघालेलो असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जर जाणार असेल तर इथून निघालेल्या व्यक्तीला म्हणतात गमन, की जो इथून निघून गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे गढूळ. गढूळ हा जो काही शब्द आहे तर आपण पाण्यासाठी वापरत असतो. आपण जसं म्हणतो की गढूळ पाणी आहे, किंवा एखादी जे काही असेल तर त्याच्यामध्ये गढूळपणा आहे, तर गढूळचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वच्छ. ओके, आणि स्वच्छला अजून एक शब्द वापरण्यात येतो अस्वच्छ. गंभीर, त्यानंतर अवखळ व पोरकट, हे आपण बघितलेलं आहे. गद्य, याचा विरुद्धार्थी शब्द पद्य. त्यानंतर गारवा, याचा विरुद्धार्थी शब्द आहे उष्मा. ग्राह्य, आपण एखाद्या व्यक्तीला काय करतो ग्राह्य धरतो, त्याचा ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द आहे ताज्य. त्यानंतर गुण, अवगुण, आपण म्हणतो काय त्याच्यामध्ये किती अवगुण भरलेले आहे सगळे, गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवगुण. त्यानंतर गुप्त, याचा विरुद्धार्थी शब्द उघड. गुणगान चा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. गौण, मुख्य, मुख्य महत्वाचा जो काही व्यक्ती आहे तो, की त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गौण. त्याच्यानंतर घट्ट असेल तर त्याला आपण पातळ म्हणतो किंवा सेल म्हणतो. चवदार, चवदार जर नसेल तर त्याला आपण म्हणतो बेचव. काय बेचव झालेली आहे, एखादं जर भाजी वगैरे असेल त्या संदर्भात तो वापरण्यात येतो चवदार, किंवा एखादा पदार्थ आहे त्या पदार्थासाठी वापरण्यात येतो किती चवदार पदार्थ झालेला आहे किंवा किती बेचव पदार्थ झालेला आहे. चपळ, चपळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुस्त. आपण म्हणतो किती सुस्त आहे हा, लवकर उठत नाही काय नाही, सुस्त आहे निस्तार. ओके, पटापट कामं करत नाहीये, त्याच्यामुळे चपळ हा शब्द त्याच्या विरुद्धार्थी वापरण्यात येतो सुस्तच्या. त्यानंतर आहे चंचल. चंचल, आपण त्याची बुद्धी खूप चंचल आहे किंवा तो व्यक्ती खूप चंचल आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअसली जाणारा किंवा विचार जो काही आहे आपले पटापट बदलणारा, त्या यांना आपण चंचल हा वापरतो. चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर, की जो एका जागेवरती थांबणारा आहे तो. स्थिर या शब्दाचा अजून एक विरुद्धार्थी शब्द आहे अस्थिर. स्थिर किंवा अस्थिर हा शब्द सुद्धा तिथे वापरण्यात येतो. त्यानंतर आहे चिमुकला. चिमुकला म्हणजे लहान असलेला, इथे याचा विरुद्धार्थी शब्द आहे थोरला. त्यानंतर चिरंजीव. चिरंजीव याचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पजीवी. ओके, जो की चिरकाल टिकणार आहे, जास्त काल टिकणार आहे, त्या पद्धती अनुसार त्याला चिरंजीव हा शब्द वापरण्यात येतो. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पजीवी. त्यानंतर जय, याचा विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. जागरूक, निष्काळजी, आपण म्हणतो एखाद्या गोष्टीबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे, त्याबद्दल निष्काळजीपणा आपण केला नाही पाहिजे, म्हणून मग जागरूक याचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्काळजी. आणि जागृत, जागृत म्हणजे जो जागे आहे असा असलेला. आणि निद्रिस्त म्हणजे जो झोपलेला आहे तो. त्यानंतर जिवंत, याचा विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू. त्यानंतर टंचाई, याचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. एखाद्या गोष्ट आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे तर त्याला आपण म्हणतो की आमच्याकडे ती गोष्ट विपुल प्रमाणात आहे. विपुल आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे. जर कमी प्रमाणात असेल तर त्याला आपण म्हणतो टंचाई. टिकाऊ, एखादी गोष्ट टिकून राहणारी, खूप जास्त काळ जर टिकत जर असेल तर तिला आपण म्हणतो टिकाऊ. आणि जी गोष्ट टिकणारी नसेल तिला आपण म्हणतो ठिसूळ.
त्याच्यानंतर ठळक, ठळक चा विरुद्धार्थी शब्द आहे पुसट. त्यानंतर डौलदार, बेढप. तुरळक, तुरळक म्हणजे कमी प्रमाणात असलेला, विरळ ज्या अर्थाने आपण वापरतो तुरळ. याचा विरुद्धार्थी शब्द आहे दाट. आणि दाटसाठी अजून एक विरुद्धार्थी शब्द वापरण्यात येतो तो म्हणजे विरळ. त्याच्यानंतर तेजस्वी, निस्तेज असते ते, अतेजस्वी नसते. तेजस्वी चा विरुद्धार्थी शब्द जो काही आहे तर तो आहे निस्तेज. ज्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचं तेज वगैरे नाही त्याला आपण म्हणतो निस्तेज. त्यानंतर आहे तीव्र, याचा विरुद्धार्थी शब्द आहे सौम्य. एखादा व्यक्तीला विचारतो आपण का रे तू त्याला बोलत होता, तर तो खूप तुला तीव्र पद्धतीने बोलत होता, म्हणजे रागाने वगैरे या अर्थाने तो शब्द वापरण्यात येतो. तर तो व्यक्ती म्हणतो अरे नाही तो तसाच बोलतो, त्याचा स्वभावच तसा आहे. म्हणून तीव्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो काय आहे तर सौम्य. त्यानंतर आहे तीक्ष्ण, तीक्ष्ण याचा विरुद्धार्थी शब्द आहे बोथड. अशा पद्धतीने विरुद्धार्थी शब्द मित्रांनो तुम्हाला विचारण्यात येतील. या व्यतिरिक्त सुद्धा आपण विरुद्धार्थी शब्द जे काही आहेत तर ते घेणार आहे. जेवढे आपल्याला ज्या ज्या पद्धतीने शब्द मिळत आहेत किंवा ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमधले जे काही आलेले शब्द आहेत तर ते या ठिकाणी इथे घेतोय. आपल्याला समानार्थी शब्दाचा कालचा जो काही व्हिडिओ होता ज्या व्यक्तीने बघितलेला नसेल तो व्हिडिओ बघून घ्या. आजचा हा विरुद्धार्थी शब्दाचा व्हिडिओ आहे. बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते डे बाय डे येतच राहतील. त्या अगोदर तुम्ही जर या दोन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं टेलिग्राम चॅनलला पण करा आणि युट्यूब चॅनलला पण करा. सारथी सरळ सेवा व सारथी एज्युकेशन हे दोन्ही पण जे काही टेलिग्रामचे आणि युट्यूबचे चॅनल आहेत तुम्ही ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या ज्या काही नवीन अपडेट असतील जाहिराती संदर्भात असतील किंवा अजून काही जर जाहिरातींमध्ये बदल झालेला असेल त्याचबरोबर लेक्चर्स असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेटेड स्वरूपात जे काही आहेत तर या दोन्ही पण चॅनलवर देण्यात येत राहतात. तरी दोन्ही पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.